चला, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये अनेक व्यक्तिचरित्र आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील 5 व्यक्तिचरित्र सगळ्यात महत्त्वाचे, ते अजिबात आपल्याला विसरायची नाही, त्याच्यावर जास्तीत जास्त डीप प्रश्न विचारले जातात. आणि त्या 5 व्यक्तिचरित्रामध्ये माझ्या मते महात्मा फुले आपले झालेले आहेत, गोपाळ गणेश आगरकर झाले, महर्षी धोंडो केशव कर्वे झाले, राजर्षी शाहू महाराज झाले, बरोबर. म्हणजे 5वं व्यक्तिचरित्र राहिलं आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र. खरं तर आपण एक 50 व्यक्तिचरित्र पाहणार आहोत, त्यातले मला वाटतं संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज पण झाले की नाही झाले, गाडगे बाबा झाले दुपारच्या बॅचला असं काहीतरी झाले, बरोबर. मला सांगत चला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिचरित्र आज आपण पाहणार. बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिचरित्र जास्त डीप, ह्या 5 व्यक्तिचरित्रांमध्ये जास्त डीप विचारलं जातं, जास्त अवघड अवघड प्रश्न येतात. ओके, पहिल्यांदा आपल्याला पाहायचंय बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव. बऱ्याच वेळा आपण त्या पूर्ण नावात सुद्धा फसतो. काय नाव आहे पूर्ण? हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वतःचं खरं नाव काय? भीमराव. यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव? भीमराव रामजी झालं वडिलांचं नाव. आणि त्यांचं खरं आडनाव आहे सपकाळ. मात्र आता त्यांना आपण आंबेडकरी या आडनावाने ओळखतो. तर हे आंबेडकर आडनाव कसं मिळालं हेही पाहिजे, भीमरावचं बाबासाहेब कसं झालं हेही पाहिजे. चला बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण नाव पाहिलं. ह्या पूर्ण नावाबरोबरच आपल्याला त्यांची कौटुंबिक माहितीही असायला पाहिजे. आणि या कौटुंबिक माहितीवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. पाहूया अगोदर आपण त्यांची कौटुंबिक माहिती. अगदी त्यांच्या पंजोबांपासूनचा जर आपण प्रवास पाहिला तरी बी काय अडचण नाहीये. मालोजी सपकाळ हे त्यांच्या पंजोबांचं नाव आहे, मालोजी सपकाळ. ओके, पंजोब आहेत. मालोजी सपकाळ यांना 2 अपत्य आहेत, थोरली कन्या आहे मीराबाई. मालोजी सपकाळ हे बाबासाहेब आंबेडकरांचे कोण आहे? आजोबा. जर मालोजी सपकाळ बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा तर मीराबाई या आत्या, मीराबाई या त्यांच्या आत्या असणार, एवढं नातं तर तुम्हाला 100%. मालोजी सपकाळ यांच्या मुलाचं नाव आहे रामजी, म्हणजेच बाबासाहेबांच्या वडिलांचं नाव रामजी आहे, पूर्ण नावातच आपल्या लक्षात आलंय. आणि रामजींच्या पत्नींचं नाव म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं नाव भीमाबाई. भीमाबाई हे बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचे नाव आहे. ओके, रामजी आणि भीमाबाई यांच्या पोटी बाबासाहेबांच्या अगोदर 13 अपत्य झाली होती, त्यामधली 6 जगली होती, आणि त्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकर. ओके, आपण डॉक्टर बाबासाहेब असं लिहू. बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण कौटुंबिक माहिती पाहतोय, त्याच्यामुळे मधल्या घटना सोडून आपण पुढे जाऊया. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचं नाव, बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचं नाव तुम्हा सर्वांना माहिती असलेलं नाव रमाबाई, लग्नाच्या अगोदरचं राणीबाई होते. घटना आपण पुढे पाहू. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव सविता शारदा किंवा माया कृष्णाजी कबीर. बर, बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई यांच्या पोटी थोरल्या मुलाचा जन्म झालाय, थोरल्या मुलाचं नाव आहे गंगाधर, त्यानंतर 2 नंबरला यशवंत आणि त्यानंतर 3 नंबरला राजरथ. यशवंत त्यांना भैयासाहेब असंही म्हटलं जायचं आणि त्यांच्या मुलाचं नाव प्रकाश आंबेडकर. ओके, अशा रीतीनं आपल्याला किमान एवढी बाबासाहेब आंबेडकरांची कौटुंबिक माहिती स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने असायला पाहिजे. झालं बाबासाहेब आंबेडकरांची ही कौटुंबिक माहिती पाहिल्यानंतर आपल्याला त्यांचा जीवन प्रवास पाहायला सुरुवात करायची. आणि या जीवन प्रवासाची सुरुवात त्यांच्या जन्म तारखेपासून पाहायची. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म, हा, बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला.
14 एप्रिल 1891. बरं, जन्म कोठे झाला हाही प्रश्न अनेकदा परीक्षेला येऊन गेलाय. जन्म झालाय महू, म्हणजे कुठं आलं तर मध्य प्रदेश राज्यामध्ये महू या ठिकाणी. मध्य प्रदेश, बाबासाहेब आंबेडकर मध्य प्रदेश आहेत का? नाही, बाबासाहेब आंबेडकर आपल्या महाराष्ट्राचे आहेत. आणि मग मध्य प्रदेश कसं, हाही प्रवास आपल्याला पाहायचा आहे. पण त्या अगोदर त्यांचं स्वतःचं गाव म्हणजेच मूळ गाव आपण पाहू. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावाचं नाव आहे आंबावडे, तालुका रत्नागिरी, जिल्हा आपला तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. समाज सुधारकांचा जिल्हा, देशभक्तांचा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याचं वर्णन आहे तो रत्नागिरी जिल्हा. बर झालं, बाबासाहेब आंबेडकरांचं जन्म ठिकाण तुमचा सर्वांचा तोंडपाठ आहे. आणि हजारदा ते येऊन गेले काय विशेष नाही. आणि त्यांचं मूळ गाव, या मूळ गावावरून त्यांना आंबावडेकर असंही म्हणायचे. काही काही पुस्तकात तुम्हाला असंही सापडेल की त्यांच्या गुरुजींनी, आंबेडकर गुरुजींनी त्यांचं मूळ आंबावडेकर आडनाव बदलून आंबेडकर असं ठेवलं. ॲक्च्युली डॉक्युमेंटला आंबावडेकर असं नव्हतं, फक्त त्यांना गावावरून तसं म्हणायचे. त्यांचं मूळ आडनाव सपकाळ हाही प्रश्न येऊन गेलाय. तर अनेकांची गावावरून ओळख आहे, अनेकांचे आडनाव वेगळे, मात्र त्यांना त्याच गाव त्यांच्या गावावरून ओळखलं जात. झालं, जन्मगाव आणि मूळगाव दोन्ही बी लक्षात ठेवायचं, अनेकदा येऊन गेले. आता हा इथपर्यंतचा प्रवास पाहूया की महू मध्य प्रदेशला त्यांचा जन्म कसा झाला. बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा मालोजी सपकाळ, म्हणजे आमच्या काळापर्यंत अशी परिस्थिती होती की आजोबांनी घरातल्या कोणीतरी कर्त्या व्यक्तीने ठरवायचं आणि मुलानं ते काम करायचं, ती नोकरी करायची, तो व्यवसाय करायचा. अगदी तर एवढंच नाही, व्यवसाय नोकरी संदर्भातच नाही, लग्नासंदर्भात सुद्धा तसंच. घरातल्या कारभारी व्यक्तीनं मुलगी पाहून यायची, घरातल्या कारभारी व्यक्तीनं मुलगा पाहून यायचा. सगळं सगळं लग्न बिग्न सगळं जमायचं, लग्नातच मुलाने मुलीला पाहायचं आणि मुलीनं मुलाला पाहायचं, असा तो काळ होता आमच्या काळापर्यंत. आता मात्र डायरेक्ट मम्मी पप्पांना नातवा सहित सुनबाई ॲट अ टाइम पाहायला मिळते, पप्पा सुनबाई. तर काळ इतका बदलला. तर हे कशासाठी सांगतोय मी की मालोजी हेच लष्करामध्ये होते आणि त्यांना त्यांच्या मुलगाही लष्करामध्येच असावा अशी इच्छा होती. वडिलांच्या इच्छेप्रमाणे रामजी सपकाळसुद्धा लष्करामध्ये भरती झाले होते. 1865 ठाण्याचे धर्मा मुरबाडकर यांची कन्या भीमाबाई बरोबर त्यांचा विवाह झाला. म्हणजेच धर्मा मुरबाडकर बाबासाहेब आंबेडकरांचे कोण? आजोबा. व्हेरी गुड. धर्मा, बर, बाबासाहेब आंबेडकरांचं आजोळ मग कोणतं आलं? ठाणे. बरोबर, आजोबा म्हणजे आईचे वडील म्हटल्यानंतर आजोळ, मामाचं गाव आलं, आई आजो, आईच्या माहेराचं गाव म्हणजे आपण आजोळ म्हणतो. झालं, 1865 भीमाबाईंबरोबर रामजी सपकाळ यांचा विवाह झाला. भीमाबाईंचे वडील म्हणजे धर्मा मुरबाडकर हे सुद्धा लष्करामध्ये होते. ते लष्करामध्ये सुभेदार या पदावर, अगदी सामान्य शिपाई पदावरून रामजींचा प्रवास सुरू झाला होता. आणि टप्प्याने मोठ्या संघर्षानं त्यांनी सुद्धा सुभेदार या पदापर्यंतचा प्रवास केला होता. हा संघर्ष करत असताना भीमाबाईंना सुद्धा फार मोठा संघर्ष करावा लागला. मग यामध्ये मुंबईमध्ये राहत असताना भीमाबाईंनी सांताक्रूज रोडवर खडी फोडण्याचं, खडी टाकण्याचंही काम केलं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या आईवडिलांचा हा संघर्ष आहे. आणि मग लष्करामध्ये असल्या कारणानं लष्कराचा नियमच आहे, इकडून तिकडं तिकडून इकडं नेहमी काही ठराविक काळानंतर बदली होत असते. अगदी तसंच रामजी सपकाळ हे सहकुटुंब मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी मुक्कामी असताना त्याच ठिकाणी दिनांक 14 एप्रिल 1891 रोजी यांच्या पोटी 14वं अपत्य जन्माला आलं आणि नाव ठेवलं भीमा किंवा भीमराव. आत्या त्यांच्या, ज्या आत्यांनीच त्यांचा सांभाळ केला मीराबाईंनी, कारण आईचा भीमाबाईंचा बाबासाहेब आंबेडकर लहान असतानाच मृत्यू झाला होता. आणि मग या आत्या मीराबाई त्यांना भीवा याही नावाने हाक मारत असत. भीमा, भीमराव किंवा भीवा एकच नाव आहे. अशा रीतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा हा जन्मापर्यंतचा प्रवास. बरं,
याच्यानंतरचा पुढचा टप्पा पाहूया आपण. 1884 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सपकाळ हे सेवानिवृत्त झाले, रिटायर झाले. आणि मग रिटायर झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या महाराष्ट्रात आले, दापोली या ठिकाणी ते राहायला आले. याच ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर त्यांचे मोठे बंधू आनंदराव यांच्या प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झाली. त्या काळामध्ये शक्यतो ब्राह्मण सोडता इतर लोक शिकत नव्हते, दलितांचं अस्पृश्यांचं शिक्षणाचा तर प्रश्नच नव्हता. आणि अशा काळामध्ये रामजींनी मात्र आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवायला सुरुवात केली. शाळेमध्ये दलितांची मुलं यावेत अशी त्यावेळेची मानसिकता नव्हती, परिस्थिती नव्हती. आणि म्हणून बाबासाहेबांना त्यावेळेस, म्हणजे अजून बाबासाहेब नाहीतच, भीमरावास लहानपणी प्राथमिक शाळेमध्ये शिकत असताना अपमानास्पद वागणूक अनुभवावी लागली, एकाकी जीवन जगावं लागलं. पण असं म्हटलं जातं की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. अशा अनेक गोष्टी तुम्हाला आत्ता वाईट वाटत असतील, परंतु नंतर त्याचा फायदा होतो, अनेक गोष्टी. याच्यामध्ये मग लहानपणापासून एकाकी जीवन जगावं लागलं, जे लहानपण असतं खेळण्या बागडण्याचं असतं मित्रांमध्ये कुटुंबियांमध्ये. आणि मग एकाकी जगत असताना यांनी मैत्री केली पुस्तकाबरोबर. आणि ही पुस्तकाबरोबरची मैत्री कुणाचीही वायाला जात नाही. बाबासाहेबांची तर मैत्री इतकी घट्ट होती की ते 18-18 तास पुस्तकाबरोबरच राहायचे. आम्हाला मात्र पुस्तक पाहिलं की डोकं दुखत. काय विरोध बस. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर एक असा प्रश्न आला होता MPSC परीक्षेला की इंग्लंडला राहत शिकत असताना बाबासाहेबांचा डबा कोण पुरवत अस. जेव्हा हा प्रश्न परीक्षेला आला होता, पण आता काही बी प्रश्न यायला लागले, पण त्याला एक कारण होतं, घटना मोठी होती, महत्वाची होती. हा, बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना एक ग्रंथालय, एक लायब्ररी त्यांनी जॉईन केली होती. पैसे आणि वेळ वाचवण्यासाठी ते काय करायचे, खिशामध्ये 2 पाव घेऊन जायचे, पाणी आणि 2 पाव याच्यावर ते दिवसभर राहायचे. हे तिथल्या ग्रंथपालाला समजल्यानंतर तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकर त्या ग्रंथालयामध्ये जोपर्यंत येत होते तोपर्यंत तो ग्रंथपाल त्यांना डबा घेऊन येत असे. इंग्लंडचा ग्रंथपाल त्यांना डबा घेऊन येत असे, म्हणजे त्यानं सुद्धा ओळखलं असेल की किती संघर्ष, किती चिकाटी यांच्यामध्ये होते. झालं तर त्याचा पाया इथं लहानपणी दापोलीमध्ये प्राथमिक शिक्षण घेत असताना झाला. आपल्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्यवस्थित व्हावी, चांगलं शिक्षण व्हावं यासाठी रामजी सपकाळ यांनी पुन्हा साताऱ्याला स्थलांतर केलं होतं. मात्र त्या अगोदर दापोलीला राहत असताना रामजी सपकाळ यांनी सातारा जिल्ह्यामध्ये गोरेगाव या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग, ज्याला आपण PWD म्हणतो, अशा PWD डिपार्टमेंटमध्ये त्यांनी स्टोअर कीपरची नोकरी स्वीकारली होती. म्हणजे रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी नोकरी केलेली आहे, हेही विसरायचं नाही. ओके, झालं PWD स्टोअर कीपरची नोकरी. याच्यानंतरचा पुढचा टप्पा 1896 साली रामजी सपकाळ यांनी पुन्हा स्थलांतर केलं. आणि हे स्थलांतर कुठं झालं, तर स्थलांतर झालं सातारा या ठिकाणी. स्थलांतर झालं सातारा या ठिकाणी. स्थलांतर साताऱ्यामध्ये आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथल्या एका संस्थेमध्ये प्रवेश घेतला, ॲडमिशन घेतला. दिनांक 7 नोव्हेंबर 1900 साली 1900 या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी तिथल्या संस्थेमध्ये ॲडमिशन घेतलं. 7 नोव्हेंबर हा दिवस त्यांनी ॲडमिशन घेतलं म्हणून आपल्या भारत देशामध्ये काय म्हणून, हा 7 नोव्हेंबर हा आपल्या भारत देशामध्ये स्टुडंट डे, विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतात. इथं आमच्या ॲडमिशनचा दिवस शाळा आणि शिक्षक काळा दिन म्हणून साजरा करतात. 7 नोव्हेंबर साल किती, 1900 साली
त्यावेळेस त्या शाळेचं नाव म्हणजे सरकारची शाळा होती इंग्रजांची, सातारा सरकारी हायस्कूल, आता नाव आहे प्रतापसिंह भोसले माध्यमिक शाळा. प्रतापसिंह भोसले यांचं नाव त्या शाळेला आहे. तर हा दिन महत्त्वाचा आहे, भारत सरकारनं त्याला अशा पद्धतीनं साजरा केला आहे म्हणून लक्षात ठेवायचा. या शाळेमध्ये मात्र बाबासाहेबांना अर्थात भीमरावाला पहिल्यासारखी अपमानास्पद वागणूक मिळाली नाही. या शाळेमध्ये आंबेडकर गुरुजी होते, या शाळेमध्ये पेन्शन सगळीकडेच ब्राह्मण शिक्षक असायचे. मात्र खरं तर हे आपल्यामध्ये आत्ता असं कुणीतरी रुजवलंय विशेषतः राजकारणी मंडळीने की असा जातीभेद होता. तर जातीभेद म्हणण्यापेक्षा जुने आणि नव्या विचारांमधला हा भेद होता. मात्र आपल्या धर्म आणि जातीचा भेद एवढा रुजलाय की आपल्याला तेच खरं वाटतं. असं जर असतं तर बाबासाहेब आंबेडकरांना एका ब्राह्मण शिक्षकाने स्वतःचं आडनाव दिलं नसतं. असंच जर असतं तर महात्मा फुल्यांची पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये सुरू झाली नसती. अशा कितीतरी गोष्टी. असं जर असतं तर महात्मा फुल्यांच्या शाळेमध्ये पहिल्यांदा एक ब्राह्मण विष्णुबुवा नावाचा शिक्षक शिकवायला आला नसत. अशा कितीतरी गोष्टी. म्हणून पहा, तो वाद जातीभेदाचा नसून तो जुने आणि नवे, पुरोगामी आणि प्रतिगामी असा वाद होता. त्यावेळेस चांगल्या विचाराचे सगळ्या जातीमध्ये लोक होते, सगळ्या धर्मामध्ये लोक होते, आणि वाईट विचाराचे सुद्धा सगळ्या धर्मामध्ये सगळ्या जातीमध्ये. म्हणजे अगदी एक उदाहरण तुम्हाला जर सांगायचं म्हटलं, किमान आपल्यासारखी आधुनिक युगात वावरणारी पिढी तरी जातीचं विष घेऊन जगायला नको. आणि असं जातीचं धर्माचं विष घेऊन जगणारे माणसं जर अधिकारी झाले तर ते पुढं त्याच पद्धतीचा प्रसार करीत राहत. तर असे अनेक उदाहरणं सांगता येतील की महात्मा फुल्यांनी आयुष्यामध्ये दोन मृत्यूपत्र लिहिली होती. त्यातल्या दुसऱ्या मृत्यूपत्रामध्ये स्वतःच्या भावबंधांना अंत्यविधीला त्यांच्या प्रेताला हात लावू नये म्हणून सांगितलं. जर फक्त जातीभेदच असता तर अशा प्रकारे महात्मा फुल्यांनी मृत्यूपत्रामध्ये नमूद केलं नसतं. पहिल्या मृत्यूपत्रामध्ये तर लिहिलं होतं भटभक्षुकांना अंत्यविधीला येऊ द्यायचं ना. पण दुसऱ्या मृत्यूपत्रामध्ये भावकीला विरोध असा केला तर का? तर जुन्या आणि नव्या हा वाद होता. भावकी नामक्या जातीचा अमक्या धर्माचा असा वाद नव्हता. खरं तर आज या राष्ट्रपुरुषांची नावं घेऊन आपण आज त्यांच्याच विरोधात, त्यांच्याच विचाराच्या विरोधात जगत आहेत. जर खरोखर हे राष्ट्रपुरुष जर पाहत असतील, त्यांना हे कळत असेल तर आपण यांच्यासाठी एवढा संघर्ष केला याचं त्यांना वाईटच वाटत असत. बाबासाहेब आंबेडकर या शाळेमध्ये शिकत असतानाची घटना आहे 1904 1904 बाबासाहेब आंबेडकर इयत्ता 4th शिकत असतानाच त्यांचे गुरुजी आंबेडकर गुरुजी यांनी ओळखलं की हा मुलगा हुशार आहे, पुढं मोठा होईल, मात्र याच्या शिक्षणामध्ये, याच्या जीवन प्रवासामध्ये याची जात आडवी येणारी आणि याचं आडनावावरून याची जात कळते. आणि म्हणून आंबेडकर गुरुजींनी स्वतःच आंबेडकर हे आडनाव बाबासाहेबांना दिलं. आणि आपल्या गुरूंप्रती आदर म्हणून भीमरावांनी म्हणजेच बाबासाहेबांनी ते आडनाव स्वीकारलं. आणि तेव्हापासून बाबासाहेबांचं मूळ आडनाव सपकाळ हे गेलं आणि तिथं आंबेडकर हे आडनाव आलं. स्वतः मुख्याध्यापक असल्या कारणानं आंबेडकर गुरुजींनी तशी रजिस्ट्रारमध्ये सुद्धा नोंद केली आणि तेव्हापासून त्यांना आंबेडकर याच आडनावांची ओळख निर्माण झाली. 1904 पुढची घटना आहे. 1904 चौथी पास झाल्यानंतर रामजींनी पुन्हा स्थलांतर केलंय. आणि आता स्थलांतर कुठं केलंय? तर आता स्थलांतर आलेत 1904 मुंबईला एल्फिन्स्टन रोड मध्ये डबक चाळ खोली क्रमांक 50 आणि 51 ते राहिले. आणि याच ठिकाणी राहत असताना बाबासाहेबांनी 24 18 तास महानगरपालिकेच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला. ही सामान्य गोष्ट नाहीये. 1904 स्थलांतर मुंबईला आले. आणि यानंतरची घटना आहे 1907. 1907 काय घटना आहे? तर 1907 एल्फिन्स्टन हायस्कूल, या एल्फिन्स्टन हायस्कूल मध्ये बाबासाहेब आंबेडकर अर्थात अजून भीमरावच आहेत, मॅट्रिकची परीक्षा पास झाले. त्यावेळेस दलित समाजामध्ये मॅट्रिकची परीक्षा पास होणारी पहिली व्यक्ती म्हणून बाबासाहेबांचा मान आहे. काय म्हणजे परिस्थिती भयानक असेल त्यावेळेस.
1907. बर, 1907 नंतरची पुढची घटना 1908 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विवाह झाला दापोलीचे भिकू धोत्रे, त्यांना वनंदकर असंही म्हणायचे, भिकू धोत्रे किंवा भिकू वनंदकर, यांची कन्या राणीबाई, राणीबाई बरोबर बाबासाहेबांचा विवाह झालाय. लग्नानंतर रामजींनी आपल्या सुनबाईंचं नाव रमाबाई असं ठेवलंय आणि आपल्याला तेच नाव जास्त परिचित आहे, मात्र माहेरकडचं नाव राणीबाई होतं, लक्षात राहू द्या. राणीबाई रमाबाई यांच्याशी विवाह 1908. बर, म्हणजे आपण लक्षात ठेवण्यासाठीच्या अशा काही आयडिया वापरत असतो. जसं 1876 डेक्कन कॉलेजमध्ये आगरकरांनी ॲडमिशन घेतलं आणि त्याच वर्षी त्यांचा एकत्र कुटुंब पद्धती या निबंध स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाला मोठा सत्कार झाला आणि दुसऱ्या वर्षीचं लग्न झालं 1877, म्हणजे सत्काराचा परिणाम झाला असं आपण लक्षात ठेवण्यासाठी. तसं बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा पास झाली असा जर घटनाक्रम आला, मॅट्रिकची परीक्षा पास झाली, विवाह अशा घटना, तर आपल्याला या घटनांचा क्रम लक्षात ठेवण्यासाठीच्या आपण अशा आयडिया वापरत असतो. ओके, 1908 घटना पाहिल्यानंतर 1913 एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्येच बाबासाहेब आंबेडकर पदवी पास झाले, बी एची परीक्षा पास झाले, अर्थशास्त्र या विषयामधून बाबासाहेब आंबेडकरांनी बी एची परीक्षा उत्तीर्ण केली. अजूनही बाबासाहेब नाहीत, अजूनही भीमरावच. आता त्यांना पुढच्या शिक्षणाची इच्छा होती आणि हे पुढचं शिक्षण कुठं, तर परदेशामध्ये जावं लागणार होतं, आर्थिक परिस्थिती तशी नव्हती. त्यावेळेस यांना शिकवणारे केळुसकर नावाच्या शिक्षकांनी बडोद्याचे अध्यक्ष बडोदा नरेश सयाजीराव गायकवाडांशी आणि भीमरावांची भेट घालून दिली, किंवा भीमरावांना सयाजीराव गायकवाड यांची मदत मिळवून दिली आणि सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीनं 1917 बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाच्या हेतून कोणत्या देशात गेले, अमेरिकेला गेले. पहा, बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी दोन देशात गेलेले, एकदा अमेरिकेला आणि एकदा इंग्लंडनं. अमेरिकेला 1913 गेलेत, सहकार्य केले सयाजीराव गायकवाड, आणि 1920 इंग्लंडला गेलेत, सहकार्य केले राजर्षी शाहू महाराज. असे दोन्ही मी मुद्दे लक्षात ठेवा, कोणत्या वर्षी गेले आणि कोणत्या वर्षी आले हे पण लक्षात ठेवा. अमेरिकेमध्ये राहत असताना एक लिव्हिंग्टन हॉल नावाच्या इमारतीमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये वसतिगृहामध्ये राहत होते, त्या हॉलचं नाव लक्षात ठेवायचं. त्यानंतर अमेरिकेमध्ये राहत असताना आर ए सेलिगमन नावाच्या अमेरिकन प्राध्यापकांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता, हे सुद्धा विसरायचं नाही. आर ए सेलिगमन, ओके. अमेरिकेमध्ये राहत असताना नेव्हल बॅथिना नावाच्या पारशी व्यक्तींची त्यांची ओळख झाली होती, त्या लिव्हिंग्टन हॉलमध्ये, म्हणजे त्या हॉस्टेलमध्ये ते बरोबर राहत होते, नेव्हल बॅथिना. आणि हा नेव्हल बॅथिना नावाचा व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांचा कायमस्वरूपीचा मित्र झाला होता. बर, आणि मग अशा रीतीनं 1913 शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते आणि मदतीसाठीचा कालावधी होता 3 वर्ष. 3 वर्षासाठीची स्कॉलरशिप सयाजीराव गायकवाडांनी मंजूर केली होती. त्याच्या बदल्यात ठरलं होतं की बाबासाहेबांनी अर्थात भीमरावांनी 3 वर्ष बडोदा संस्थानामध्ये नोकरी करायची. आणि अगदी त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचं खरं तर अजून शिक्षण बाकी होतं, मात्र 1917 3 वर्षाची मुदत संपल्यामुळं त्यांना पाठीमागे यावं लागलं. ओके, मग अमेरिकेला त्यांनी कोणतं शिक्षण घेतलं? अमेरिकेला त्यांनी MA आणि PhDचं शिक्षण घेतलं. MA आणि PhD या दोन पदव्या मिळवल्या आणि 1917 बाबासाहेब आंबेडकर भारतात परतले. अमेरिकेचं उच्च शिक्षण घेऊन भारतात केव्हा परतले? 17. इंग्लंडचं उच्च शिक्षण घेऊन भारतात केव्हा परतले? 1923. इंग्लंडला गेले कधी? 20. अमेरिकेला गेले कधी? 1913. कसा बी प्रश्न होता. आणि मग 17 भारतात आल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांनी बडोदा संस्थानामध्ये मिलिटरी सेक्रेटरीची, म्हणजे मोठी नोकरी आहे, सामान्य नाही,
मिलिटरी सेक्रेटरीची पदवी नोकरी त्यांनी स्वीकारलेली आहे. आता भीमरावाचं उच्च शिक्षण झालेलं आहे आणि या सगळ्या उच्च शिक्षणामुळं त्यांच्या पेहरावामुळं आपण सहज कोणालाही जर थाटामाटामध्ये एखादी व्यक्ती अनोळखी जरी दिसली तर आपण साहेब नावाने हाक मारतो. अगदी असंच भीमरावांचं साहेब आणि साहेबांचं बाबासाहेब त्यांच्या उच्च शिक्षणामुळं त्यांच्या कार्यामुळं हे नाव बदललं. मात्र इथं नोकरी करत असताना त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली, जातीवरून हीन दर्जाची वागणूक मिळाली म्हणून त्यांनी ही नोकरी लवकरच सोडली आणि पुन्हा आपल्या मुंबईला आले. आणि मग मुंबईला आलेले असताना त्यांनी 1917 वर्स कॉलेज नावाचं जे कॉलेज आहे या ठिकाणी शिकवण्याचं काम केलं, अध्यापनाचं काम केलं. बाबासाहेबांनी कोणता विषय शिकवला कोणता असं जर विचारला, ज्या विषयात शिक्षण असतं तो विषय म्हणजे कोणता, साधं सोपं आहे. यानंतर 1918 त्यांनी सिडने हॅम कॉमर्स कॉलेजमध्ये सुद्धा अध्यापनाचं काम केलंय, शिकवण्याचं काम केलं. झालं 1918 ही महत्त्वाची घटना पाहिल्यानंतर आपल्याला पुढे जायचं. पुढची घटना इतिहासातली आहे मात्र ती आपल्याला इथंही माहिती असायला पाहिजे. काय एक कायदा झाला होता, मॉन्टेगू चेम्सफर्ड कायदा. बर, या कायद्यामध्ये किती माणसांची नावं आहे रे, दोन आहे का तीन आहे का एकच आहे? दोन माणसांची, एक मॉन्टेगू दुसरा चेम्सफर्ड. दोन माणसांची नावं आहे. मॉन्टेगू म्हणजे कोण, भारत मंत्री, आणि चेम्सफर्ड म्हणजे व्हाईसरॉय. व्हेरी गुड. मोठा कोण, उच्च पदावरचा कोण, भारत मंत्री. भारत मंत्री म्हणजे म्हणून एक नंबरला, एक नंबरला. मोरले मिंटो, मोरले मिंटो. भारतातील सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक कोणाला म्हणतात, मिंटो. मिंटो, मिंटोला सांप्रदायिक मतदारसंघाचा जनक का म्हणतात? हा, 1909 यानं मोरले मिंटो कायदा केला आणि त्या कायद्यानुसार मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली. कारण भारताच्या आंदोलनातून मुस्लिम गट वेगळा करायचा फोडा आणि जोडाची रणनीती आणि म्हणून सांप्रदायिक मतदारसंघाचे जनक त्या मिंटोला म्हणतात. चला, तर या कायद्याला देशभरात विरोध होत असताना, हा कायदा हे कमिशन जेव्हा भारतामध्ये आलं होतं तेव्हा विठ्ठल रामजी शिंदे यांच्या समवेत बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा दलितांच्या विकासासाठी या कमिशनला, या समितीसमोर शिफारसी केल्या होत्या. 1919 ही घटना, 1919 घटना पाहिल्यानंतर मात्र आपल्याला पुढे जायचं. 31 जानेवारी 1920 ची घटना पाहिलं. 31 जानेवारी 1920 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यातलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं. लक्षात ठेवायचं, बाबासाहेबांनी सुरू केलेले सर्व वृत्तपत्र कोणत्या प्रकारचे, पाक्षिक. पाक्षिक म्हणजे किती दिवसाला, हा मी दुसऱ्या तिसऱ्या वेळा सांगतोय. आता जर इथून पुढे विसरले जर 1/40 शेवण घेऊनच येणार. कोणत्या प्रकारचे होते, पाक्षिक होते. अपवाद एक वृत्तपत्र आहे, ते अपवाद जे आहे ते मासिक आहे आणि त्याचं नाव आहे सरस्वती विलास. आता लक्षात राहिलं, ओके हे पुढे येणार आहे. तर या अनेक वृत्तपत्रांपैकी पहिलं वृत्तपत्र बाबासाहेबांनी सुरू केलंय आपल्या विचारांच्या प्रसारासाठी मूक नायक. मूक नायक नावाचं वृत्तपत्र कोणी सुरू केलं, बाबासाहेबांनी सुरू केलं. तारीख सुद्धा येते, 31 जानेवारी 1920 तारीख येते. एवढंच नाही तर बाबासाहेबांनी सुरू केलेलं पहिलं वृत्तपत्र कोणतं असाही प्रश्न तर मूक नाही. बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांच्या दोन अशा वृत्तपत्र आहेत की त्या दोन वृत्तपत्रांवर दोन संतांचं लेखन असं प्रकाशित व्हायचं. दोन संत कोणते, तर दोन संत, एक संत तुकाराम, एक संत ज्ञानेश्वर. यापैकी अगोदरचे कोण, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम नंतरचे. म्हणजे तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून एक इथं आपण आयडिया तयार केली आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आयडियाची फी घेत नाही आपण, आयडिया फुकट, वडापोनची फी फक्त.
तर पहा आयडिया काय आहे, दोन संत आहेत, संत किती, दोन, आणि दोन वेगळ्या वेगळ्या वृत्तपत्रामध्ये लेखन आहे. मग दोन वेगळ्या वेगळ्या वृत्तपत्रांपैकी एक हे आणि दुसरं आहे 3 एप्रिल 1927 सुरू केलेलं, त्याचं नाव आहे बहिष्कृत भारत. मग बहिष्कृत भारत अगोदरचं का मुकनायक अगोदरचं? मुकनायक अगोदरचं आहे, बहिष्कृत भारत नंतरचं आहे. आता बघा, लक्ष ठेवा, अगोदरच्या संतांचं लेखन नंतरच्या वृत्तपत्र आणि नंतरच्या संतांचं लेखन अगोदरच्या वृत्तपत्र. नियम कळला, आयडिया कळली? मग या वृत्तपत्रावर कोणाचं लेखन? संत. बघा बरं, किती सोपी आयडिया आहे. खर तर फीज घ्यायला पाहिजे होती, पण घ्या फुकट. संत तुकाराम महाराजांच्या लेखनाला इथं मुकनायक हे अजिबात विसरायचं नाही, घोटाळा झाला पाहिजे. अजून पुढचा प्रश्न विचारला जातो, मुकनायकचे पहिले संपादक कोण? मुकनायक या पाक्षिकाचे पहिले संपादक आहेत पांडुरंग नंदराम भटकर, पी एन भटकर. पांडुरंग नंदराम भटकर हे मुकनायकचे पहिले संपादक. या मुकनायक नावावरून मुक म्हणजे न बोलणारा, नायक म्हणजे नेता, या शब्दावरून बाबासाहेबांना लीडर ऑफ सायलेंट असं म्हणायचे. जेव्हा सुरुवातीला प्रश्न आला होता लीडर ऑफ सायलेंट खाल्लीपैकी कोणत्या भारतातील नेत्याला, म्हणलं बाबासाहेब सोडूनच बरे असणार भाई, कसं काय बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी एवढा आवाज उठवला, सायलेंट कसं काय म्हणणार? पण तर या वृत्तपत्रामुळं असं नाव पडलंच. झालं याच्या पुढचा प्रश्न, खूप वेळा येऊन गेलेला की बाबासाहेब आंबेडकरांना मुकनायक नावाचं वृत्तपत्र सुरू करण्यासाठी कोणाचं सहकार्य लाभलं? हा, राजर्षी शाहू महाराजांचं फार मोठं सहकार्य, विशेषतः आर्थिक सहकार्य लाभलं. चला, 1920 ची बाबासाहेबांच्या आयुष्यातली ही अत्यंत महत्वाची घटना घडलेली आहे. हा प्रश्न अनेकदा येतो, मुकनायक फार लवकरच बंद पडलं, मात्र तरी परीक्षेला खूप वेळा येऊन गेलेलं आहे. यानंतरची घटना पुन्हा 1920 ची. 1920 ची काय तर अगोदर तारीख पाहू, 20 मार्च 1920. 20 मार्च 1920 रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या सहकार्यानं माणगाव या ठिकाणी पहिली अस्पृश्य परिषद आयोजित केली होती. पहिली अस्पृश्य परिषद या ठिकाणी माणगावला, तारीख विचारली जाते आणि परीक्षेला प्रश्न विचारला जातो, अध्यक्ष कोण? तर या परिषदेचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे, आयोजनामध्ये फार मोठा सहभाग असणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांनी दलित समाजासमोर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा नेता म्हणून समोर मांडले. आणि तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी अहोरात्र संघर्ष केलाय. तर ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे, परीक्षेला नेहमी येतो. 1920 च्या दोन घटना पाहिल्यात, 1920 ची तिसरी घटना पाहायची. 1920 साली शाहू महाराजांच्या सहकार्यानं बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी इंग्लंडला गेलेत आणि मग इंग्लंडमध्ये त्यांनी MSc DSc आणि बॅरिस्टर अशा 3 पदव्या मिळवल्या. MSc DSc आणि बॅरिस्टर या 3 पदव्या मिळून बाबासाहेब आंबेडकर 1923 मध्ये भारतात परतले. 1923 मध्ये भारतात परतले. पहा, भारतातून गेल्याचे साल, भारतात आल्याचे साल, काही काही लोकांचे नेहमी आले. त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, महात्मा गांधीजी शिक्षणासाठी इंग्लंडला कोणत्या वर्षी गेले होते? महात्मा गांधीजी शिक्षणासाठी, आता 1921 सांगायचं, अगोदर गांधीजींचा कालखंड डोळ्यासमोर आणा, मग सांगा 2021 2022. गांधीजींचा जन्माचं साल 1869, 2 ऑक्टोबर 1869. मग शिक्षणासाठी त्याच्या आसपासची गोळी आणायची. 1887 मध्ये भावनगर येथील श्यामलदास विद्यालयामध्ये ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले. कधी? 1887 मध्ये. आणि पुढच्या वर्षी शिक्षणासाठी इंग्लंडला गेले, म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजे 1886. एवढं तुम्हाला माहिती, पुढच्या वर्षी म्हणलं की लवकर ये म्हणायचं सवय.
गणपती बाप्पा बरोबर 1888 गेले. झाला एक पहिला मुद्दा, भारतातून गेल्याचे ना आल्याचे साल जे आहे ते काही ठराविक लोकांसंदर्भात नेहमी आलेले. मग इंग्लंडमधील शिक्षण पूर्ण करून महात्मा गांधीजी भारतात केव्हा आले? इंग्लंडमध्ये कोणती पदवी घेतली गांधीजींनी? बॅरिस्टर ही पदवी घेतली. आणि बॅरिस्टर ही पदवी मिळून गांधीजी आले 7 जुलै 1891. 1891 पुढचा प्रश्न, महात्मा गांधीजी आफ्रिकेला केव्हा गेले होते? 1914 नाही नाही 1893 मध्ये ते आफ्रिकेला काही वकिलीच्या कामानिमित्तानं गेलेले होते. ओके, मग आफ्रिकेहून भारतात केव्हा आले? 9 जानेवारी 1915 आले. आणि तो दिवस भारतामध्ये भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो 9 जानेवारी. अशा रीतीनं बाहेर गेल्याचे आल्याचे साल परीक्षेला येतात, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा येतात, गांधीजींचे सुद्धा येतात, अजून अशा अनेक लोकांचे. 1916 एक व्यक्ती अमेरिकेला गेली होती आणि त्यांनी 1916 अमेरिकेमध्ये होमरूल चळवळीचा प्रसार केला होता. तर 1916 अमेरिकेला गेलेल्या आणि होमरूल चळवळीचा प्रसार करणाऱ्या व्यक्ती सराव काय? होमरूल लीग असोसिएशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली. नाही नाही, लाला लजपतराय. भास झाला का कोण सांगितलं कोणास्त? मला बऱ्याच वेळा भासूच होतो की मला त्या भास होत असताना असं वाटतं तुम्ही हुशारी भासमध्ये भास असं होतं. मला भास होतो की तुम्ही अभ्यास करता, मला असं होतं वर्गात समोर बसलेले असताना सुद्धा भास होतो की तुम्ही माझ्याकडे बघत आहात. भास होतो खरं तर तुम्हालाच माहिती, तुमचं लक्ष कुठे, तुमचं ध्यान कुठे, तुमचं टार्गेट काय, हे कोणालाच नाही माहिती. हे कोणाला माहिती? फक्त हे फक्त तुम्हालाच माहिती. आणि गमतीचा भाग सांगतो की काही काही लोकांना स्वतःला बी नाही माहिती काय गोल आहे आपलं, काय टार्गेट आहे आपलं, काहीच माहिती नाही. बस रस्त्याने येता येता तिकडचा नांगरे फोन करतो, चल मी क्लासला चाललो म्हणून नांगरे बरोबर यायचं. नांगरे म्हणला चल मी इकडे चाललो सिद्धिबागी म्हणजे चालला त्याच्या. नांगरे म्हणला मी चाललो साहेबांमध्ये चालला तिकडे. काही काहींचं काहीच नाही. एखादा म्हणलं ना चल जागरा गोंधळ इकडे चाललो निघालं तिकडे काय विषय नाही, त्या टार्गेटच काय. ज्याच्या आयुष्यामध्ये गोल फिक्स नाही ते कोणाबरोबर फिरत असतं? कुठं बंगल्यात फिरत असत? कुठं बी फिरत असतं? असो शक्यतो तुम्ही इथं आलात म्हणजे तुम्ही बिगर टार्गेटचे नाही आलेले, काहीतरी टार्गेटच. तुम्ही तुमचे मित्र गावाकडे राहणारे बघा ह्या ह्या प्रकारात मोडते की काय फिक्सच नसतं त्यांचं. सहज एखादं म्हणलं चल नगरला जाऊन येऊ की आला नगरला, काही कुठल्याही गोष्टी. तर तुमचं टार्गेट मात्र 99% फिक्स आहे, 99% फक्त मिळेपर्यंत फिक्स ठेवायचं. काय हा टार्गेट? ध्येय प्राप्तीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे असा प्रश्न एका मोठ्या तत्वज्ञानी व्यक्तीला विचारला होता सॉक्रेटिस, की ध्येय प्राप्तीसाठी सर्वात महत्वाची. सॉक्रेटिस असं वर्णन केलं की जगात एकमेव अशी व्यक्ती होऊन गेली की ज्याने मेंदूचा 27% वापर केला. तुम्ही आम्ही 2% जा कमीच करतो तरी एवढ्या उचापती. जर त्या सॉक्रेटिस सारखा 27% जर बाबा 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 कुणी बसले बसले बँकच्या फळ्या काढल्या असत्या, एखाद्याने जरा जास्तच वापर केला असता नांगरेसारख्याने फॅन काढला असता, काय डोकं लावित आहे काय भरोसा नाही. बरं आपलं 1-2% एवढा. ध्येय प्राप्तीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते असावं लागतं. काय? हा ते असावं लागतं. आता काय ना काय टार्गेटच नाही तर त्यांना मी अपयशी झालो असं काय आहे का? बा मी अपयशी झालो, मी यशस्वी झालो म्हणायला काही टेन्शनच नाही. काहींच्या डोक्यामध्ये काही टार्गेट नसतं, फक्त मरुस्तर जगायचं. मरुस्तर जगायचं एवढं टार्गेट असतं. ओके, 1920 घटना पाहतो आणि अशा प्रकारच्या साल परीक्षेला येतात हे आपण पाहत होतो. 1923 भारतामध्ये आले,
आणि 1923 मध्ये भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी 1923 मध्ये वकिली केली. कुठं? मुंबई उच्च न्यायालयामध्ये. जर तुम्हाला कधी असा प्रश्न आला की अमक्या व्यक्तीनं वकिली कुठं केली, कोणत्या कोर्टामध्ये काम केलं, गोळी मारायची वेळ आली मुंबईला, गोळी मारायची वेळ आली, मग आता प्रश्न विचारतो. 1891 साली बॅरिस्टरची पदवी घेऊन महात्मा गांधीजी भारतात आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा वकिलीचा व्यवसाय कोठे केला, वकिली कोठे केली? हा, आता गोळ्या मारायच्या मुंबईला जाईल, तर अगोदर राजकोटला केली. अगोदर राजकोटला केली नंतर मुंबईला, एवढं सरळ सरळ असतं, तुम्ही मग कशाला विचारलं असत? आणि ती बी आधी सांगून अशी गोळी मारायची, मला माहिती होतं अशी खड्ड्यात टाकायची त्यांना शेंडीवर. 1923 1923 वकिली करत असताना तिथंही अस्पृश्यता, तिथंही जात आडवी यायला लागली. आणि मग बाबासाहेबांनी ठरवलं की आपण संपूर्ण आयुष्य संपूर्ण काय याच वाईट गोष्टीसाठी संघर्ष करायचा. आणि त्यातला अत्यंत महत्वाचा टप्पा दिनांक 20 जुलै 1924. दिनांक 20 जुलै 1924 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी एका संस्थेची स्थापना केली. खूप वेळा परीक्षेला विचारली जाते बहिष्कृत हितकारिणी सभा. ज्यांचा ज्यांचा अभ्यास आहे अशांचाही कन्फ्युजन होतं, ज्यांचा अभ्यास नाही त्यांचा हिशोबच नाही. काय बहिष्कृत भारत आणि बहिष्कृत हितकारिणी सभा याच्यात कन्फ्युजन होतं. तर बहिष्कृत हितकारिणी सभा तीन शब्द आहेत मोठ्याले मोठ्याले, म्हणजे ती मोठी संस्था आहे बा. वृत्तपत्र एखाद्या संस्थेच्या अंतर्गत असू शकतं, म्हणजे छोटं असू शकतं. बहिष्कृत भारत दोनच शब्द छोटं आहे, वृत्तपत्र असं कवय ना कसं तरी लक्षात ठेवा. आणि ही संस्था आहे म्हणून सभा नाव आहे, बरोबर आहे? म्हणजे असंही लक्षात ठेवा. तारीख आलेली 20 जुलै 1924. 20 जुलै कार्यकारी अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर होते. या संस्थेचं मुखपत्र परीक्षेला आलं होतं एका परीक्षेला. तर या संस्थेचं मुख